हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी पायनॅपल फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजचे केकचे डेकोरेशन हे खूप फटके आणि युनिक होणार आहे तर ते डेकोरेशन मी काय बनवलेले आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही के व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून मी जर छोट्या मोठ्या ट्रिक्स सांगितलेल्या असतात व्हिडिओमध्ये त्या तुमच्या मिस होणार नाहीत आणि तुम्हाला परफेक्ट असे तुम्ही एक होमबेकर बनाल तर या केक केकमागे एक छोटीशी स्टोरी आहे तर ती स्टोरी मला नक्कीच तुमच्याशी शेअर करावीशी वाटत आहे तर एका फ्रेंडचा बड्डे होता तर तिच्या फ्रेंडनी केकची ऑर्डर दिली होती तर ॲक्च्युली फ्रेंडला सरप्राईज होते त्यामुळे त्यामुळे ती फ्रेंड खूप जास्त हॅपी झाली होती तर त्यांनी मला ऑर्डर दिली आणि बोलल्या आम्हाला हाफ के जीचा पायनॅपल फ्लोअर केक हवा आहे आणि त्यांना त्यांनी मला एक पीक पाठवला त्यापैकी मी त्यांना सेम टू सेम हा केक बनवून दिलेला आहे पण सॉरी तो पीक मी या व्हिडिओमध्ये ॲड करायचे विसरून गेले कारण गडबड होती त्यामुळे मी विसरले कारण त्या दिवशी एकाच दिवशी दोन केकच्या ऑर्डर होत्या तर तर हा पायनॅपल फ्लेवर आहे आणि तो सुद्धा हाफ के जीचा तर खूप सुंदर अशी युनिक अशी केकची डिझाईन झालेली आहे तर बघा हा या केकसाठी मी एकशे ऐंशी ग्राम प्रिमीस घेतले व त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकून थोडेसे पायनॅपल इसेन्स आणि येलो कलर टाकून थोडेसे पाणी मिक्स करून मी ते सहा इंचच्या टीनमध्ये ट्वेंटी फाय मिनिट बेक करून थंड करून घेतले व थंड झाल्याच्या नंतर छान अशी केकची आयसिंग करून घेतलेली आहे तर आता हा केकची क्रम कोटिंग तर झालेलीच आहे आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे तर व्हाईट क्रीममध्ये थोडासा पर्पल कलर ॲड केला आणि ती क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे व पूर्ण क्रीम क्रीमनी क्रीम केक मी कव्हर करून घेत आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान अशी केकला आपण फिनिशिंग द्यायची आहे मी बोलते की जर केकला तुमच्या फिनिशिंग असेल तर नक्कीच तुमचे कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि टेस्टला तर एक नंबर केक द्यायचाच आहेत पण त्यासोबत त्यासोबत फिनिशिंगसुद्धा आपल्या केकची खूपच छान झाली पाहिजे म्हणतात ना अगोदर खाण्याच्या अगोदर डोळ्याने आपण खातो तर तसेच काहीतरी आहे बघा तर आता मी छान अशी केकला फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि तीच क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरून नूर वन हे नोजल घेतले आणि त्याने असे छान असे मी रोझेट तयार करून घेतलेले आहे तर आता नूर फोर्टीन हे नोजल घेऊन मी साईडने असे छोटेसे मोदक काढून घेत आहे एका सावरच्या साईडनी मी नूर एन वन हे नोजल वापरून छान असे रोझेट काढून घेतलेले आहे व खालच्या साईडनी मी मोदकची डिझाईन तयार करत आहे तर असे मोदक जेथे आपल्याला गॅप आहेत असे वाटले तेथे ते मोदकनी ती जागा मोदकच्या डिझाईननी फील करून घ्यायची आहे व आता मी साईडने आता थोडेसे मोदकची डिझाईन करून घेत आहे तर आता मी खालच्या साईडनी तर या केकला बॉर्डर बनव बनवणार नाही पण म्हटलं विडो पण म्हटलं चला आता खालच्या साईडने आपला आपल्याकडे जो डस्ट कलर आहे ना त्याने आपण हे करू बघा येथे तर खूप जास्त गडबड झाली स्प्रे करताना एकदम जास्त कलर हा केकवरती साय केकच्या साईडनी स्प्रेड झाला पण काही ना काही हरकत नाही तो आपण हळूवारपणे काढून घ्यायचा आणि छान असे छान असं तयार करून घ्यायचा आहे तर खालची बॉर्डर बघा किती सुंदर झालेली आहे आणि रोजेटवरतीसुद्धा सुद्धा मी थोडाफार कलर स्प्रे केले व्हायलेट कलर स्प्रे केलेला आहे जेणेकरून थोडेसे हायलायटेड रोजेट होतील आणि दिसायला ते कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर असे दिसते तर फोटोमध्ये सुद्धा असे डेकोरेशन होते आणि त्यावरती छान असे गोल्डनचे फाईल पेपर फाईल <coughs> <coughs> इडिबल फाईलचे डेकोरेशन होते तर रोझेटवर तर थोडे थोडे ठेवले आणि साईडनीसुद्धा थोडे थोडे लावलेले होते तर मी सेम टू सेम तसेच त्यांना बनवून दिलेले आहे तर पूर्ण केकवरती थोडेसे सिल्व गोल्डन फॉईल फॉईल लावायचे आहे आणि डेकोरेशन करायचे आहे पूर्ण केक केकचे आपल्याला तर कालच्या व्हिडिओला तुमचा खूप छान असा प्रतिसाद आलेला आहे त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि या व्हिडिओलासुद्धा तुम्ही नक्कीच प्रेम द्याल ही मला खात्री आहे तर बघा आता थो थोडे थोडे आपण थोड्या थोड्या डेकोरेशन केकला करून घेऊया पण या सुद्धा सेम टू सेम कालच्या व्हिडिओप्रमाणे व्ह्यूज आणि लाईक्स करायचे तुम्ही सगळेजण व्हिडिओ तर बघतात पण सगळेजण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाही क कर एकदाचं सबस्क्राईब करा आणि लाईक पण प्रत्येक व्हिडिओला करत जा जेणेकरून तुमच्या एका लाईक्सने आणि एका सबस्क्रायबर एका सस् सबस्क्राईबरने माझी खरंच मेहनत ही सक्सेस अशी झालेली असे वाटते आणि माझ्यासारखे अशा छोट्या मोठ्या सर्व होमबेकर्सला उपयोगी येतील अशा मी खूप सिम्पल आणि इझी अशा केकचे डेकोरेशन घेऊन येत असते आपल्याला जशा केकच्या ऑर्डर्स येतात तसे मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते माझ्या व्हिडिओ माझ्या केकच्या डिझाईनमध्ये कुठेही केकची खूप जास्त अशी तामझाम नसते कस्टमरनी जसे मला व्हिडिओ फोटोज सेंड करतात तसे मी त्यांना हंड्रेड पर्सेंट बनवून देण्याचा प्रयत्न करते तर आता खाल आता एका साईडने मी गोल्डन रिप्स असे लावलेले आहे आणि छोटे छोटेसे गोल्डन शुगर बॉल मी केकवरती टाकत आहे तर फ्रेंडनी त फ्रेंड एका एका फ्रेंडच्या बड्डेला तिच्या फ्रेंडनी केकला ऑर्डर दिली होती आणि केकवरतीसुद्धा त्यांनी बेस्टीज असे बेस्टी असे नाव टाकायला सांगितले होते तर काही छोटे आणि काही मोठे असे गोल्डन बॉल्स आपल्याला केकवरती टाकायचे आहे आणि आता एक हॅपी बड्डेचा टॅग लावत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे किंवा किंवा तुम्हाला तुम्ही जर फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर आले असेल तर प्लीज 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 स्पर्श कैक्या के के चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग